Bye.
Oh,
जयकार जड़ती दोषाचे डोंगरा। पवन प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेली दिव्य अक्षर त्यांची आहे। हरिरंगात दंग झालेल्या भक्ती सुखात रंगलेल्या आणि नाम घोषात दुमदुमलेल्या एका दिव्य महापुरुषांची दिव्य अक्षर कीर्तना करताय। त्यांच्या वैकुंठ गमनानं वारकरी संप्रदायाच्या इमारतीच्या कळसाला तेज चढलं असे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांची दिव्य अक्षर कीर्तना करीता अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे, महाराज या अभंगातून काळावर मात करणाऱ्या वीरांचं वर्णन करतात। महाराज म्हणतात या जीवसृष्टीमध्ये असे काही वीर आहे जे काळावर मात करणारे आहे, कळी काळ सुद्धा त्यांच्या समोर नतमस्तक होतो। हे झालं अभंगाचं पहिलं चरण। मग ऐकणारे लोक म्हणाले महाराज त्यांच्यात एवढं बळ आहे, एवढं त्यांच्यामध्ये बळ आहे की काळही त्यांना सलाम करतो, एवढी शक्ती कशानं त्यांच्यात निर्माण होते। महाराज म्हणतात करती घोष जय जयकार, ते अखंड नामाचं चिंतन करतात त्यामुळे ती वीरश्री त्यांच्यात निर्माण होते। एवढं नवल काय यात नवल काय, पण जरी पाप असलं तर पापाचे पर्वताचे पर्वत जाळून राग करण्याचं सामर्थ्य या घोषात आहे आणि ते हे वीर करतात। हे झालं अभंगाचं दुसरं चरण। ऐकणारे लोक म्हणाले महाराज रणावर ते युद्ध करता उतरले, रणावर ते युद्ध करता उतरले, हातात कुठली शस्त्र आहे? महाराज म्हणतात तीन प्रकारचे बाण त्यांच्या हातात आहे। बाबा जोरात सोर जायचा नाही तर तो सोर घेईन मी, तिकडे चालू आहे तो। आभा म्हणतात त्यांच्या हातात कुठली शस्त्र आहे? महाराज म्हणतात तीन प्रकारचे बाण आहे हातात, दया पहिलं शस्त्र आहे, क्षमा शांती हे तीन प्रकारचे बाण हातात आहे। हे झालं अभंगाचं तिसरं चरण। महाराज या भूमंडळाच्या ठाई त्यांचं झालं काय? महाराज म्हणाले असे जे काळावर मात करणारे वीर आहे ते या भूमीवर बळी ठरले। ते झालं अभंगाचं शेवटचं चरण। विठ्ठला सेवेकडे वळणे अगोदर थोडा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, या ठिकाणी कशानिमित्ता धडाडून पेटलेला यज्ञ आहे हे काय सांगण्याची गरज नाही, पण तरी पण वक्त्याचं हे कर्तव्य आहे। त्याचप्रमाणे सालावात प्रमाणे चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह भगवान अवधूत आणि ज्यांच्या सोजोळ अशा मार्गदर्शनाखाली चालू आहे ते दिव्य ह्या ठिकाणी तेजस्वी महात्मे परमपूज्य दत्त उपासक विजयनाथजी बाबा भुई ह्या ठिकाणी बाबा ह्या ठिकाणी बसलेले आहे। आल्या आल्या महात्म्याचं दर्शन घडलं बरं का, खूप आनंद वाटला बा। आणि त्याचप्रमाणे पाठीशी अशी उभी आहे जसे जगद्गुरु तुकोबारायांनी पाठीशी उभं राहावं आणि शिवरायांना पुढं करावं, हे तरणे बाणणी धड्या छातीचे वीर या वीरांनी आणि या मंडळाचं नाव आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव। असा कोण आहे जगात जो ह्या मंत्राचा जप करत नाही? तापसी योगी याचा योगत याचा कार्यसिद्धीला हा मंत्र म्हटल्याशिवाय जात नाही। अवधूत चिंतन वा पवित्र असं ह्या ठिकाणी प्रांगण आणि या निधड्या छातींच्या वीरांनी केलेला हा पराक्रम आणि काळाची गरज म्हणून धडाडून पेटलेला यज्ञ आणि या यज्ञातील दुसरी कीर्तन रूपी सेवा ज्ञानराजांच्या अज्ञानी बालकाकडे विठाला। सात अशी सुंदर पैकी लाभलेली आहे, काही काही ठिकाणी बाबा अशी सात मिळते त्याच्यापेक्षा चिकन गुन्ह्याची सात बरी, मात्र तसं नाही। वा हरिभक्त परायण बाळनाथ महाराज आमचा पहिलाच परिचय, दुसरा परिचय हा पहिल्यांदा नवरात्रीच्या वेळेला झाला होता आणि ह्या ठिकाणी ज्यांच्यामुळे येणं केलं हरिभक्त प्रायण मते महाराज इंद्रासारखं वादन आहे क्या बात आहे स्पष्ट थापे, त्याप्रमाणे सुदामजी महाराज तुमचे तर पोहे देवाने खाल्ले महाराज, वा तुमचं काय अधिकार आहे। ह्या ठिकाणी आमची सर्व महाराज मंडळी वा शिव यांच्या तलवारीला दोन्ही प्रकारची धार दिसते, भक्ती आणि शक्तीची, शिवरायाचा शिक्काच लावून ठेवलेला आहे क्या बात आहे। आमची वैष्णव वृंद गायक वृंद सर्व मंडळी सर्वांच्या चरणी प्रेमाचा जय हरी आणि साऊंड सिस्टीम वाल्यांनी पहिल्याच सलामीत आनंदित करून ठेवलेला आहे। पेती मास्तर तुम्ही जरी आत्ता वाजवली पण भैरवीला आपण वाजवणार आणि शेवटची भैरवी आपणच म्हणणार हे ठरलेलं आहे बाबा। त्याचप्रमाणे हंडोरे महाराज सुद्धा या ठिकाणी आहे त्यांचे आणि आमचे प्रेमी असणारे हरिभक्त परायण ज्यांना गणात बाबा सर्व नाशिक मध्ये गाजलेले आहे वा दिव्य स्थान आहे ते, आमचे आप्पा ह्या ठिकाणी आलेले आहे बाळासाहेब पाटील गडात, आमचे खाडे दादाही ह्या ठिकाणी आलेले आहे, आमचे सर्व प्रेमी मंडळी ह्या ठिकाणी आलेले आहे, सर्वांचे आभार मानले जातात। पण विनेकरी बाबाकडे कोणीच पाहत नाही, पाना दादांच्या
शरीर पिंजलं पण तलवार पिंजलेली नाही. क्या बात है. आणि हा सोहळा या ठिकाणी ज्यांच्या साक्षीने आणि ज्यांच्या अधिष्ठान रूपाने जे दैवत स्थापन केलेलं आहे ते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे हे शिव भक्त तुमच्या करता असं म्हणू इच्छितो. अरे घासल्याशिवाय घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाटीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाटीला, त्याचा तरुण वीरांशिवाय मान नाही या महाराष्ट्राच्या मातेला. आणि स्लोगन त्या ठिकाणी टाकलेला आहे बेटी बचाव बेटी पढाव असं प्रत्येक सप्त्यात टाकलं पाहिजे. पण आपल्या वारकरी संप्रदायात काही लोकांनी धूर डोळ्यात भरून भरत धुरात धूर डोळ्यात भरून ठेवलेला आहे. दिसून आंधळेपणा चालू आहे. काय त्या नारी शक्ती वा. काही नारीचे दोष सांगितले जातात आणि काही गुण सांगितले जातात. काही दोष सांगितले जातात. नारी की छाया पडत अंधा होय भुजंग, मत हाल उच पुस मत हाल पोचो उस नरका, जो नित नारी के संग. हा दोष आहे बरं का. पण एक महत्वाचा गुण असा आहे त्यानं पवित्रता सिद्धीला नेली पार त्या वाक्यानं नारीची. नारी की निंदा मत कर यारो, नारी की निंदा मत कर यारो, नारी है रतन की खान जिसकी कोख से जन्मे भीष्म और हनुमान. वाह या ठिकाणी सुंदर बाईची काळजी करू नका. आता जरी 10 वाजलेला 11च्या आत भैरवी सह सगळे मोकळे करील आणि खाडे दादा भैरवी ठरल्याप्रमाणे आपल्याकडेच राहील. दत्तात्रयांचं या ठिकाणी अधिष्ठान आहे आणि दत्त जयंती निमित्त ही पर्वणी आहे असं म्हटलं जातं. वाराणसी पुरुष नाही कोल्हापूर जपादारह माहुरीपूर भिक्षासी सय्यशाही दिगम बरा. माहुरीपूर वाराणसी पुरुष नाही काशीला स्नान. हा बाबाजी बसलेले आहे. आता तुमच्या समोर काय बोलायचं, गंगेचंच पाणी घ्यायचं, गंगेलाच अर्पण करायचं. वाराणसी पुरुष नाही वा काशीला स्नान आहे. कोल्हापूर जपादर आहे, कोल्हापूरला जप आहे. माहुरीपूर भिक्षा अशी माहुरगडला भिक्षा आहे. सय्यशाही दिगंबरा हा सह्याद्रीच्या कुशीमध्ये विश्रांती आहे. आणि असं म्हटलं जातं भगवान शंकर योगीराज आहे. कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज, पार्वतीचा पती योगीराज. भगवान गोपाल कृष्ण योगेश्वर आहे. यत्र योगेश्वर आहे कृष्ण ज्ञानराज योग्यांची माऊली आहे. पण भगवान दत्तात्रय ही योगी आहे. पहिला मेरूचा शिकारी, पहिला मेरूचा शिकारी, निराकारी हे योगी आहे. भगवान शंकर योगी राजा आहे. भगवान गोपाळ कृष्ण योगेश्वर आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज योग्यांची माऊली आहे. पण भगवान दत्तात्रय हे योगी आहे. वा भगवान दत्तात्रय हे योगी आहे. दत्तात्रय या शब्दामध्ये अर्थ लपलेला आहे. दत्त म्हणजे दान आणि त्रय म्हणजे तिघांनी दिलेलं आहे. काय तो कधीतरी अर्थ दत्त जयंतीला निवांत कधीतरी पाहू. पण आज कधी शिवजयंती तर साजरी करायची आहे. सेवेकरता निवडलेली दिव्य अक्षर त्यांची आहे. त्यांचा अधिकार प्रत्यक्षात 14वे टाळकरी तुकोबरायांचे. पहा कानोबराय बोलोबा मोरे
कोंड पाटील तोंडोपंत लोहकरे नावजी माळी सोनबा ठाकर शिवबा कासार संताजी जगनाडे गंगाजी मवाळ महाजी पंत आबाजी पंत मल्हार पंत गवर शेटवाणी आणि अगदी रामेश्वर भट्ट शास्त्री सुद्धा ते रामेश्वर भट्ट शास्त्री यांना म्हणतात तुकया तुलनेशी ब्रह्म तुकाशियाने अंते रामेश्वर भट्ट शास्त्री यांना समर्थ म्हणतात धन्य तुकोबा समर्थ 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 समर्थ कोणाला म्हणतात ज्याच्याकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असते आणि ती भगवान गोपाळ कृष्णांकडे प्रभू रामचंद्रजींकडे होती काय गीतेसारखा अलौकिक ग्रंथ दोन तासात सांगणे कर्तुम शक्ती हा पहिली कर्तुम शक्ती नंतर अन्यथा अकर्तुम शक्ती तिसरी अकर्तुम शक्ती अकर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम त्याच्यातली पहिली दोन तासात गीतेसारखा अलौकिक ग्रंथ सांगणे कुठली शक्ती कर्तुम शक्ती नंतर अकर्तुम शक्ती कुठली अर्जुनाचा मोह त्या ठिकाणी नाहीसा केला आणि तिसरी सांदीपणीचा सांदीपणी ऋषींचा मृत्यूपुत्र त्या ठिकाणी आणून दाखवला ही अन्यथा कर्तुम शक्ती आमच्या तुकोबरायांकडे सुद्धा ती एक शक्ती होती ज्या दगडावर बसले होते त्या शिळेचा परिस केला पहिली शक्ती दुसरा हा 13 दिवस उदका माझी वया ठेवणी कोरड्या आणि सदैव वैकुंठ गमन करणं ही अन्यथा कर्तुम शक्ती मग असे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय दोन्ही प्रकारच्या वीरांचं दर्शन घडलं एक पाच सुलतानी सत्ता या महाराष्ट्राच्या वरावरणाचा थोड्या एका एका सुलतानाचं भयंकर चरित्र वराडचे इमानशाही सुलतान विजापूरचे आदिलशाही सुलतान अहमदनगरचे निजामशाही सुलतान आणि दिल्लीचे मोगलशाही सुलतान सर्वांचा अर्थ आणि अनर्थ एकच तो तुकोबराय यांनी पाहिला आणि देवधर्माची राख रंगोळी धर्माचा निखारा होता पण त्याच्यावर राख साचलेली होती आणि सह्याद्रीच्या कुशीमध्ये वास्तव्य करणारे इंद्रायणीच्या तीरावर एक साधू असा बसलेला त्यांचं नाव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय त्यांची नजर गेली राजांकडे वा ज्या वीर पुरुषाचं तेज प्रभू रामचंद्रजी सारखं होत मर्यादा प्रभू रामचंद्रजी सारखी होती ताकद मार्तंड भैरवा सारखी होती अशा राजाचं नाव आहे श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि लाल महालात कीर्तनाचा ज्यावेळी योग आला वा महाराजांचं कीर्तन 14 टाळकरी उभे आणि प्रत्यक्षात छत्रपती शिवराय बसलेले आहे वैराग्य निर्माण झालं वैराग्य निर्माण झाल्यावर राजाने तलवार टेकून दिली महाराजांच्या चरणावर ती तलवार प्रत्यक्षात जगद्गुरु तुकोबरायांनी उचलली तलवार उचलली आणि राजांच्या हाती देत म्हणतात राजे तुम्ही शस्त्र हाती घ्या आम्ही शास्त्र हाती घेऊ शस्त्र आणि शास्त्र शास्त्राचा संगम झाला आणि एका साधूच्या मुखातून आशीर्वाद निघाला जा राजे नृपती भूपती छत्रपती व्हाल आणि खरोखर झाले 32 मन सोन्याच्या तख्तावर आनंदनाम संवत्सर पहाटे 5 वाजता राजे सिंहासनस्थ त्या ठिकाणी झाले त्या ठिकाणी साधून झाकलं म्हणून म्हणून असं म्हटलं जातं ओ क्षमा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे उस दीप को कौन बुझा सकता है जिस दीप को प्रभु जलाए मग
त्याही वीरांचं दर्शन घडलं आणि ज्या वेळेला भागवताचे 1000 पारायण केले, नामदेव महाराजांचे अभंग पाठ केले, पाहिली पुराणे दांडुळाली दर्शने, त्यावेळी खऱ्या वीरांचं त्या ठिकाणी दर्शन घडलं। ते वीर काळावरही मात करत होते। मग कुठल्या वीरांचं महाराज वर्णन करतात? अगोदर अभंगाच्या प्रथम चरणात प्रवेश करू आणि मग पाहू कुठले वीर होते अभंगाच्या पहिल्या चरणात। महाराज म्हणतात, वीर विठ्ठलाचे गाढे कळी काळ पाया पडे। इंद्रिय ज्याच्या ताब्यात आहे त्याला वीर म्हणतात, काम गुण ज्याच्या ताब्यात आहे त्याला झुंजार म्हणतात, देव ज्याच्या ताब्यात आहे त्याला बळी म्हणतात आणि काळ ज्याच्या ताब्यात आहे त्याला गाढे असं म्हणतात। मग महाराज पहिल्यांदा शब्द वापरतात वीर, मग कुठल्या वीराबद्दल बोलतात? एका तासात पायचं भैरवीसह मोकळं व्हायचं विठ्ठला विठ्ठला। वीराचे दोन प्रकार आहे, एक पारमार्थिक वीर आणि दुसरा व्यावहारिक वीर। मग अगोदर व्यावहारिक वीराबद्दल बोलायचं आणि मग पारमार्थिक वीराबद्दल बोलायचं। तर ह्या ठिकाणी 16व्या शतकात त्या पारतंत्र्याच्या अंधकारात सचमडत असताना खऱ्या वीरांचं दर्शन घडलं। आणि खरा वीर कसा असतो माहितीये का? नाहीतर काही काही असतात, वरी वरी बोले युद्धाची या गोष्टी, परी सैन्या भेटी झाली नाही, मिले तिथून काही माणसं। आता तिकडे जे सीमेवर सर्व असणारे काय सर्वच युद्धाला जात नाही, काही स्वयंपाक करायला तिथं असतात। जसे आळंदीला गेलेले काय सगळेच काय अभ्यास करतात का? काही नुसते कडक टोप्या घालून फिरत असतात आणि मग लोक म्हणतात माळकरी लबाड झाले, इथून सुरुवात करतात। माळकरी लबाड झाले, माळकरी नाही लबाड झाले, लबाडांनी माळा घातल्या हे करा विठ्ठला। असं तिकून रिटायर्ड झालेला रिकामे माणसं काय करत असतात? रिकामा वेगळा आणि रिकाम टेकडा वेगळा। रिकामे माणसं काम नाही काम नाही झालो पायी रिकामा, हे रिकामे आतून रिकामे झालेले आहे। घातले बाहेर काम क्रोध हे आतून रिकामे झालेले, हे हरिपाटाचे पानं चालतात आणि रिकाम तेकडे माणसं पत्त्याचे पानं चालतात, हा फरक आहे। मग माळकरी लोक लबाड नाही झाले, लबाडांनी माळा घातल्या। आजही ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीला कान लावला तर रामकृष्ण हरी आवाज निघतो, पण ऐकणारा दगड नसावा हे खरं आहे। काही वारकऱ्याच्या वेशात सुद्धा लबाड्या करतात, यांना देव पावल का? मग युद्धावर खरा वीर कोणाला म्हणतात? एक टिकून रिटायर झालेला तो म्हणत होता काय अशा अशा पद्धतीनं युद्ध केलं। मंडळी म्हणाली एवढ्या दिवसात पासून पाहते शेजारचा रोज आपल्याशी भांडतो पण कधी त्याला काही बोलताना तुम्ही दिसले नाही, आणि तुम्ही म्हणतात असा पराक्रम गाजवला, कधी 10-5 माणसाचे हातपाय तोडले का? त्याला असा राग आला दुसऱ्या दिवशी हातपाय तोडून आणले, दृष्टांतातले तोडता येतात हातपाय बाबा। आणि समोर असे टाकले पत्नीचे, हे बघ तू म्हणत होती कोणाचे हातपाय तोडले का, हे समोर हातपाय 4-5 माणसाचे तोडून आणलेले। मंडळी त्याच्याहून हुशार होती, म्हणाली हातपाय तोडायची काय गरज होती, त्यांचे मस्तक का मुंडके का छाटून आणले नाही? तो म्हणाला ते अगोदरच कोणीतरी नेलेले होते, याला वीर म्हणता येणार नाही। हा वरी वरी बोले युद्धाची या गोष्टी, परी सैन्य भेटे झाले नाही। मग खऱ्या वीरांचं दर्शन घडलं 16व्या शतकात। अरे 25 कोसावर भर तालुक्यात असणारा पुण्याच्या, त्यांचं नाव आहे भगवान रायरेश्वर, आणि ते रायरेश्वराची पिंडी अशी स्वयंभू, आणि त्या रायरेश्वराच्या पायथ्याला 18 पकड जातीत जन्माला आलेले ते सह्याद्रीचे वाघ, त्याच्यात तानाजी होता, त्याच्यात यशाजी होता, त्याच्यात सूर्याजी होता,
मर्द मवळे आणि भिरभिरती गरुड नजर हातभर तलवार घेऊन राजाने अशी फिरवली नजर फिरवली आणि त्या दरी खोरी मध्ये फिरत असताना ती जी 18 पकड जातीतली जी मंडळी होती 18 पकड जातीतले सावकार शिकलकार बजेबाईये फाशी पारधी गुराव कवळी धनगर परी तेली तांबोळी मांग सांबार भिल्ल कोळी कातकरी हे दिसले की लंगुटी नेसणारे राजाकडे दुरून पाहायचे आणि मुजरा करायचे मुजरा करायचे पण तो मुजरा राजांनी अगदी गालात हास्य करावा आणि तो स्वीकारावा एवढा जो मुजरा करणारा असायचा त्याचं मन भारावून जायचं आतापर्यंत अशी प्रेमाची दखलत कोणीच घेतली नव्हती आणि मग एक एक निवडला ते दिसायला असे बावळट दिसायचे पण अंगाने असे चिवट मावळ्याची जात रगेल वा आणि शिवरायांना स्वराज्य निर्माण करण्याकरता प्रभू रामरायांचा त्या ठिकाणी आदर्श घेतलेला आहे काय प्रभू रामचंद्रजींनी वानर हाती लंका खेबविली म्हणे तुका वानरांच्या हातून लंका घेतली या राजांनाही लंका घ्यायची होती आणि या 18 पकड जातीत जन्माला आलेल्या त्या वीरांत आणि एकदा जमले त्या मंदिरात जमले त्या देवालयात जमले त्या स्वयंभू पिंडीच्या समोर आणि त्या वक्ती राजांनी भीरभीरती नजर टाकली आणि भीम रूपी सह्याद्री पृथ्वी आणि अग्नी यांच्या द्वंद प्रणयातून सह्याद्री निर्माण झाला सह्याद्री असा निर्माण झाला सह्याद्री म्हणजे जणू भीम जणू मांडी घालून बसलेला आहे भीम रूपी सह्याद्री आणि याच्या कुशीमध्ये गुदगुल्या करत असताना त्या रायरेश्वराच्या पिंडीच्या समोर सर्व एकत्रित झाले आणि राजे म्हणतात यज्ञ यज्ञ प्रज्वलित करायचा आहे कोण कोण देणार होती आणि राजे म्हणतात अरे माझ्या वाघांनो माझ्या वीरांनो आपली जात कुठली एक एक मावळा म्हणाला राजे आपली जात वाघाची आणि मग वाघाचं जर जीवन जगायचं असेल तर शिकाऱ्याच्या बंदुकीतून निघालेल्या गोळ्या हृदयामध्ये साठवण्याचं सामर्थ्य हवं तर ते खरं वाघाचं जीवन मग टाकायचं काय यज्ञात उड्या आणि मग ठरल्या गेलं हातभर तलवार उचलली हातभर तलवार उचलली आणि बोट पुढे सरकवलं आणि ती तलवार उगरली कोणालाच कळेना राजे काय करतायत आणि ते तलवारीने सपकन वार करण्या अगोदर एक असा स्वराज्याचा महामंत्राचा त्या ठिकाणी घोष झाला भंगलेल्या मूर्त्यांच्या वेदना त्या ठिकाणी थांबल्या ती गर्जना इथेही झाली पाहिजे सगळ्यांनी हातभर करायचे सगळ्यांनी बाबा तुम्ही नाही असू द्या तुमचं फार बलिदान आहे माग काने माता मावल्याने तुम्ही थांबा 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 2 मिनिट सगळ्या ठिकाणी तुमचंच बलिदान ना शिक्षणाच्या क्षेत्रात सुद्धा तुम्हीच पुढं राष्ट्रपती पदावर सुद्धा तुम्हीच पुढे गेल्या आणि एका घराची 2 घरात घर करण्यात सुद्धा ते सोडून बर का पण आमच्या माता मावळ्याचं फार बलिदान आहे इकडे मावळे बसलेले आहे ना हा तिकडे काना कोपऱ्यात लपलेली इमानदारीनं काम करायचा इमानदारीनं आणि गर्जना झाली वर हा तिथं का तलवारी होते इथं काय तलवारी मध्ये वटा वटातून नाही पोटातून गर्जना झाली पाहिजे तीळदार मनगटाची आणि रगेल काळजाची माणसं ज्या स्वराज्यात जन्माला आली ते म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचं स्वराज्य आहे गर्जना झाली हर हो आणि गर्जना झाली आणि तलवारीचा सपकन वार बोटावर झाला अरे आतापर्यंत त्या शिव गंगाधराच्या पिंडीला जया दुधाचा पंचामृताचा अभिषेक पण या राजानं रक्ताचा अभिषेक केला आणि रक्ताचा टिळा लावला स्वराज्याचा श्री गणेशा झाला आणि मग एक एक पराक्रम घडत गेला अरे स्वराज्याचं तोरण तोरण्यानं बांधलं गेलं विजापूरचा तो कल्याणचा खजिना कल्याणचा खजिना स्वराज्याच्या कल्याणाकरता स्वराज्याच्या कल्याणाकरता सहभागी झाला आणि एक नजराना त्या ठिकाणी मावळ्याने आणला तो नजरा म्हणजे स्त्री ही मराठ्याच्या घरातील देवता आहे स्त्री ही मराठ्यांच्या घरातील देवता आहे तो नजरा पाहिला कोणत्या कल्याणच्या सुभेदाराची दिसून पण तिच्याकडे पाहिलं तिच्याकडे पाहिलं चोळी बांगडी सह तिचा सन्मान केला आणि माती समान तिला मान दिला आणि कडाला शाहीर महाराष्ट्राचा शाहीर कडाला महाराष्ट्राचा अरे ह्या मातीवर रती महारथी अनेक होऊन गेले रती महारथी अनेक होऊन गेले
पण हा चारित्र्यवान राजे फक्त शिवाजी राजे झाले, चारित्र्यवान राजे फक्त शिवाजी राजे झाले। आणि मग स्वराज्याचा थाट वाढत गेला, एक एक पराक्रम घडत गेला। इसवी सन 10 नोव्हेंबर 1659 साली प्रतापदुर्गाच्या पायथ्याशी एक दैत्य बळी दिला, ज्याची ताकद महिषासुरासारखी होती। उभा राहिला तसाच काय उंच भाल्यासारखा, आणि त्या दैत्याचं मर्दन केलं प्रतापदुर्गाच्या पायथ्याशी। आणि शाहीर कडाला नाद करायचा नाही, तेव्हापासूनच सुरुवात झाली म्हणून नाद करायचा नाही। का नाद करायचा नाही? मग त्याची तुटकी जरी चप्पल असले, फाटकी फाटकी पॅन्ट तुटकी चप्पल घालत, आणि सायकल पंक्चर लोटीत लोटीत नेत, पण पावसाळ्याच्या दिवसामध्ये चिखलला उडाव म्हणून ते रबर लटकवलेलं असतं माग, ते असं लोटीत लोटीत पुढे नेत, पण मागली तर नाद करायचा नाही। दुसरा शाहीर कळाला त्रेतायुगातले प्रभू रामचंद्रजी आणि ते रामराय, आणि हे कलियुगातले शिवराय, सारखीच सारखीच सारखंच त्यांचं कार्य। इंद्रजी मिश्रम पर पावन सहंब पर ओ रघुकुल राज हे तेज तम हंस पर कन्नजिमी कंस पर लोह मेंच पर शेर शिवराज हे। आणि अवघ्या 13 दिवसात गरुडाची भरारी, सागराची लाट आणि छत्रपतीची दौड सारखी पणाला गाठला, पणाळ्यात अडकून पडले। 4 महिने झाले तरी हालचाल करता येणार, इकडे शाहिस्तेखानानं धुमाकूळ खातलेला आहे, जवळजवळ स्वराज्य त्या ठिकाणी बेचिराख होत आहे। आणि मग अशा वेळेला 600 मर्द मावळ्यांची बांडल देशमुखांची निवड केली, ठरलं रात्रीच्या वेळेला निघायचं। मांजराच्या पावलांची रात्र पुढे सरकत चालली होती, सिद्धी जोहरचा असा कडक पहारा होता, मुंगी सुद्धा पुढं मुंगी सुद्धा मुंगीला सुद्धा सरकता येत नव्हतं, पण मावळ्यांची जातच लय चिवट। एक नजर बाजनाशी नजर वाट हिरली, पावसाळ्याच्या वेळेला त्या ठिकाणी मेटी नसायचे, चौकेही नसायचे आणि पहारेही नसायचे। आणि ठरलं, आणि त्याच्यात उभे राहिले तर जस काय शनिवार वाड्याचा बुरोज। त्या 600 मावळ्यामध्ये एक धिप्पाड योद्धा होता, तुरतुरीत गोंडा आणि शेंडीची खटखट गाट दिलेली, मराठ मावळा म्हणून मिशीचा पिढासा झटकन दिलेला आहे, त्रिपुंडी भस्म भाळी, त्यांचं नाव आहे बाजी प्रभू देशपांडे, कराड देशमुख। 600 मावळ्यामध्ये ते होते। राजे पालखीत बसणार होते, एकाच वेळेला 2 पालख्या निघणार होता होत्या, एक राजमार्गाने निघणार होती आणि दुसरी आडमार्गाने निघणार होती। आणि एक रिकाम्या पालखीत शिवा काशीत बसणार होते आणि दुसऱ्या पालखीत हे शिवराय बसणार होते। एक एक प्रसंग पाहायचा असतो तो शिवा काशीत, नंतर पाहू अगोदर बाजी प्रभू पाहू। आणि मग बसले स्वराज्याचे मालक, बसले स्वराज्याचे मालक पालखीत गोड्याला धरून, आणि आई जगदंबेला त्या ठिकाणी मुजरा केला, त्रिवार मुजरा केला, जगदंबा जगदंबा म्हणत पाऊल टाकला। एकाच्याही हातात मशाल नव्हती, बसण्याकरता घोडा नव्हता, विशाळगड सर करायचा होता, शत्रूला चाहून न लागता जवळजवळ पायथ्याशी फौज होती, 40-50 हजाराची ती फौज होती, चाहून न लागता ती पालखी पळवण्यात जाणार होती। आणि ठरलं, मांजराच्या पावलाला रात्राशी पुढे सरकत चाललेली होती आणि शत्रूचा बेडा जवळ आला। आता शत्रूनं पाहिलं तर मृत्यूशिवाय कत्यांतर नाही, पण बाजींच्या आवाजामध्ये अशी जरब होती, बाजीनं त्या मोगली सरदाराच्या आवाजात आवाज काढला, जागते रहो डटे रहो। त्यांना वाटलं आपलाच कोणीतरी आहे, आणि आई भवानीनं पहिलं यश दिलं, शत्रूनं पाहिलं नाही। आता जीवा मोलाला पालखी पळवल्या जात आहे, कुठं कमरे इतके खोलगे पायतन केव्हाच गळून पडली होती, कुठं घोट्यापासून पाय मुरगळतोय, कुठं गुडघ्यापासून पाय मुरगळतोय, फक्त स्वराज्याचा कारभारी आपल्या खांद्यावर आहे, कार्यसिद्धीला न्यायचा आहे, पालखी जोऱ्यात पळवल्या जात आहे। आणि कोणाचे तरी डोळे चबकले, कोणाचे ते? एक मावळा म्हणाला, जणू हिंस्र पशु कोणी असेल, पण त्याला पाहत त्याला जर पाहण्यात वेळ घालवला तर शत्रू पाठला करेल। आणि ते हिंस्त्र पशु नव्हते, ते हिंद, ते प्रत्यक्षात सिद्धी जोहरचे हेर होते। हेरान्न हेरांनी ओळखलं, शिवाजी राजे पळतायत। आता शत्रूलाही बातमी कळाली, मावळे मावळ्यांनी बऱ्याच अंतरावर पालखी नेली होती, तिकून जवळजवळ 20 हजाराची फौज राजांचा पाठलाग करते। आणि गजापूर गावाचं नाक म्हणजे ती खिंड, गजापूरची घोडखिंड,
तर हातावर जसा तीळ शोभावा तशा गजापूर गावाचं नाक गजापूरच्या गावाच्या ऐन गर्भात असलेली ती गजापूरची घोरखिंड उंच पण अरुंद आजूबाजूला कडे पण उंबरट्यासारखी वाट एकाच वेळी फक्त दोन ते तीन आत जाऊ शकतात एवढीच जागा हंडी ठरलं. 600 माऊले थांबले. अरे गोंड्याला धरून बसलेले महाराज उतरले आणि बाजी बाजी काका म्हणजे वयाने वृद्ध वा जवळजवळ 85 घरात बाजी काका 45 ते 85 घरात आदर व्यक्त करत म्हणतात. राजे म्हणतात बाजी काका करुणा सामना. बाजी काका म्हणतात राजे राजे तुम्ही इथून 12 कोसाच्या अंतावर अंतरावर असणारा विशाळगड सर करा. 300 मावळे तुम्ही घ्या 300 आंबासकडे राहू द्या आणि विशाळगड सर करून तोफीचे 3 बत्ती द्या तोफीची बत्ती द्या तो तोफेचा झाड जोपर्यंत होत नाही एकही याच्यातला खिंडीच्या आत येऊ देत नाही. बाजी काका कदाचित आम्ही गडावर पोचू पण तुमचं बरं वाईट झालं तर. रा बाजी काका म्हणतात आमच्यासारखे लाख मेले तरी चालतील पण लाखाला 10 लाखाचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे. लाख मेले तरी चालतील काय निष्ठा आहे काय निष्ठा आहे काय ती अनन्यता आहे. राजांनी जड अंतकरणा निरोप घेतला आणि 300 मावळे निघाले. आता त्या गजापूरच्या घोडखिंडीचा वैभव असा अरुंद वाट बाजी काकांची ढेपाड इमारत होती उभे जर राहिले तर जस काही शनिवार वाड्याचा बुरुज आणि तलवारीचं वजन होत 6.5 किलो किती होत ते काय 5 पाव खाऊन 8 पाव झाल्याचं काम आहे का ते. आत्ताचे पण वीर आहे पण आत्ताचे प्रेम वीर आहे प्रेम वीर 5 वीर एकत्रित आले तर्र करून चांगले पिलेले होते म्हणाले महादेवाचं मंदिरच गावात लोटून आणायचं महादेवाचं. 5 जण भिडले असे भिडले 2 तास झाले परंतु विट हालेला त्यांच्या मंडळीला कळालं एक अशी कोल्हापूरची मिरची होती तिनं पाहिलं मंदिर लोटायला गेलेले मागून गेली पायातली पवित्र पायतानं काढली आणि एक अशी निबार अशी टेकवल्या बरोबर मग तो म्हणतो 2 तासापासून आपण मंदिर लोटतोय पण आताची वीट पडली वाटतं आताची वीर आहे. महाराज दूधच तसं पाजावं लागतं पिंड तसा हवा पिंड काय दूध तसा पाजावं लागतं बाटलीचं जे दूध पेत असतात ना चोकणीचं बाटलीचं माझी भाषा कळते ना आमच्या तिकडं मेल्यानंतर माणसं जळतात इकडं जिवंत का नाही ना तसं काय जे बाटलीचं जे दूध पेतात ते जीवनभर बाटल्यात पेत असतात रक्तशी हवी. आमच्या अंजनी मातेनं मारुती रायला असं दूध पाजलं होतं का दुधाची धार उडाली होती समोरच्या पर्वतावर मधून पर्वत चिरला होता दूधच तसं. आमच्या जिजामा साहेबांना शिवमहाराजांना एकदा चुकून दाशीनं सांभाळ करणाऱ्या दाशीलाही लेकरू होत पाळण्यात झोपवलं होत आणि हे बाळ रडू लागलं म्हणून बाळराजांना मांडीवर घेतलं. मासाहेब बाहेर गेल्या होत्या चुकून 2 घुट पाजण्याचा प्रयत्न केला मासाहेब टिकून आल्या आणि त्या दाशीच्या तळावर दिशी तोंडात ठेवून दिले आणि नळ्यात बोट घालून ते दूध ओकून बाहेर काढलं जिच्या तोंडात मारली पुन्हा तिच्या जवळ जाऊन म्हणतात बाई बाई. मग ती म्हणते राणी सरकार अम्मास का मारलं आम्ही तर 2 घुट बाळराजांना दूध पाजण्याचा प्रयत्न केला का मारलं. मा साहेबांनी उत्तर दिलं बाई अगं याला राणीच याला दाशीच दूध पाजून दास करायचं नाही याला राणीच दूध पाजून राजा करायचा आहे. राणीच दूध पाजून राजा करायचा तसं दूध पाजावं लागतं आणि मग असे जन्माला येत असतात आणि उभे राहिले खिंडीला आडवे. अरे 300 मावळे घेऊन 20,000 सामना करायचा तो काय मोर्चा आहे का दगडे घेऊन चालले मारायला सगळे तो काय मोर्चा आहे का त्याला युद्ध नीती म्हणतात. पहिली तुकडी 25 लोकांची मागची 20 लोकांची त्याच्या माग 15 लोकांचे ठरलं असं 250 वाटले गेले पुढचे जर घायल झाले त्यांच्या मागच्यानं पटकन त्यांना घ्यायचं खिंडीच्या माग जायचं त्यांच्या जे मागचे त्यांनी पटकन मोहरा घ्यायचा आणि त्यांना 250 वाटले गेले उरले 50 मावळ्यांनी खिंडीवर जाऊन चढायचं. राजे म्हणायचे हा धर्माविरुद्ध जर लढायचा आहे शस्त्र शोधित बसू नका हातात जे येईल त्यानं वार करा पण थोडा असा त्याच्या मस्तकात घालायचा आणि ठरल्या गेलं. अरे पण बाकीचे म्हणाले बाजी काका पहिली सलामी तुम्ही द्यायची
पहिली सलामी तुम्ही द्यायची बाजी काका, बाजी काकाच्या मुख कमलावर प्रसन्नता। वा एखादा वृद्ध गायक असेल, आपला वारकरी असेल आणि नवीन गायक म्हणत असेल आमची तरुण मंडळी, बाबा पहिली चाल तुम्ही म्हणत केवढा आनंद तो। वा बाजी काका पहिली सलामी तुम्ही द्यायचे आणि उचलली ती तलवार। तुमचं चालू दे तिकडे, तुम्ही हर हर वर हात केला नाही तरी चालेल, पण तिथं हात राहू दे विको जरा। आणि तलवार उगरली ती 6.5 किलोची, 6.5 किलोची तलवार उगरली, एकाची सुद्धा भिशात होईना पुढे येण्याची। आणि गर्जना झाली वर हात सगळ्यांनी, आज माघारच घ्यायची नाही,